This video is brought to you by Mahalakshmi Jewelers, Mobile Master, Frespresso Coffee Shop, New Sun Fabrics Cloth Store, and by Medina Chicken World. ये देश में जो देश के हित में संविधान के ताल्लुक से बात करने वाले एक रिलीजियस स्कॉलर के ऊपर, एक ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ के स्पोक पर्सन के ऊपर जिस तरह का केस दर्ज रिजवी ने करवाया है, वसीम रिजवी ने करवाया है, उसको वापस लिया जाए, वरना मुल्क भर के अंदर दलित, आदिवासी, मुस्लिम और सारे सेकुलर जात धर्म के लोग ये बीजेपी की नैया डुबोने के लिए पूरी तरह से कामयाब तरीके से जमीन पर इस धरती पर उतर करके बीजेपी को उसका चेहरा, काला चेहरा ये पूरी जनता के सामने दिखाएंगे। और ये जो हालात को बदलने की बात कर रहे हैं, हालात बिगाड़ने का काम कर रहे हैं, हालात बदल नहीं रहे हैं। हमारा मुतालिबा है मौलाना सज्जाद नोमानी के ऊपर लगाया हुआ केस वापस लिया जाए और आइंदा भी किसी भी प्रोमिनेंट लीडर और इस्लामिक स्कॉलर या कोई भी जात धर्म के स्कॉलर्स के ऊपर इस तरह के कोई इल्ज़ाम लगा करके इस तरह के केसेस दर्ज ना किया जाए। अगर केस वापस नहीं लिया गया तो मुल्क भर के अंदर हम लोग इसी तरह से उतरेंगे और सारे जात धर्म के लोग उतरेंगे। मौलाना सज्जाद नोमानी मुस्लिम सिर्फ एक इस्लामिक स्कॉलर ही नहीं बल्कि वो देश का बेहतरीन असेट है और वो इंटरनेशनल स्कॉलर हैं, तो उनकी पहचान के मुताबिक हम इस देश भर के अंदर इसी तरह पॉपुलर फ्रंट ಹಾಗೂ ಭಾರತ ಮುಕ್ತಿ ಮೋರ್ಚಾ ಸಂಘಟನೆ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಸರ್ಕಾರದ ಮೇಲೆ ಒತ್ತಡ ಏನು ಹಾಕ್ತಾ ಇದ್ದೀವಿ ಅಂತಂದರೆ, ಇವತ್ತು ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಮಾರ್ಚ್ 20, 1927 ಇಸ್ವಿಯಲ್ಲಿ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರು ಏನು ಸಮಾನತೆಯಗಾಗಿ ನೀರಿಗಾಗಿ ಏನು ಹೋರಾಟ ಮಾಡ್ತಾಯಿದ್ರು ಅಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದ ಫತೇ ಕನ್ಸೇಕ್ ಅವರು ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಅವರಿಗೆ ಸಹಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಭಾರತ ದೇಶದಲ್ಲಿ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಹಿಂದುಳಿದಂತಹ ಹೆಣ್ಣುಮಕ್ಕಳಿಗಾಗಿ ಶಾಲೆಯನ್ನು ತೆರೆದಾಗ ಸಾವಿತ್ರಿಬಾಯಿ ಫುಲೆ ಅವರಿಗೂ ಕೂಡ ಮುಸ್ಲಿಂ ಸಮುದಾಯದ ಫಾತಿಮಾ ಅನ್ನುವಂತಹ ಹೆಣ್ಮಗಳು ಅವ್ರಿಗೆ ಕರೆದು ಮನೆಗೆ ಇಟ್ಕೋತಾರೆ. ಅದಕ್ಕಾಗಿ ಇವತ್ತು ಹಜರತ್ ನೋಮೋನಿ ಸರ್ ಅವರು ಏನು ಇಂಥ ಮೂಲ ನಿವಾಸಿ ಮುಸ್ಲಿಮರ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಪ್ರಸಾರ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ರು, ಇವತ್ತು ಮುಸ್ಲಿಮರಂದ್ರ ಆತಂಕವಾದಿಗಳು, ಮುಸ್ಲಿಮರಂದ್ರ ಭಯೋತ್ಪಾದಕರು ಅಂತೇಳಿ ಕೋಮುವಾದಿಗಳು, ಮನುವಾದಿಗಳು ಏನು ಪ್ರಚಾರ ಪ್ರಸಾರ ಮಾಡ್ತಾರ ಅಂಥವ್ರ ವಿರುದ್ಧವಾಗಿ ಇವತ್ತು ನೋಮೋನಿ ಸರ್ ಸಜ್ಜದ ಏನು ಹಜರತ್ ನೋಮೋನಿ ಸರ್ ಅವರು ಪ್ರಚಾರ ಪ್ರಸಾರ ಮಾಡುವಂಥ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೋಮುವಾದಿಗಳು, ಮನುವಾದಿಗಳು ನೋಮೋನಿ ಸರ್ ಅವರ ಮೇಲೆ ಏನು ಕೇಸ್ ಪ್ರಕರಣವನ್ನು ದಾಖಲೆ ಮಾಡ್ಯಾರ, ಅದು ಸುಳ್ಳು ಪ್ರಕರಣ ಅದ, ಅದಕ್ಕೆ ಹಿಂದಕ್ಕೆ ತಗೊಳ್ಬೇಕಂತೇಳಿ ನಾವು ಈ ಹೋರಾಟದ ಮೂಲಕ ಒತ್ತಾಯವನ್ನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಕೇವಲ ಕಲಬುರಗಿ ಜಿಲ್ಲೆಯಲ್ಲಿ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಕರ್ನಾಟಕ ಭಾರತ ದೇಶದ 32 ರಾಜ್ಯಗಳಲ್ಲಿ 550 ಜಿಲ್ಲೆಗಳಲ್ಲಿ ಈ ಹೋರಾಟವನ್ನು ನಾವು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಒಂದು ವೇಳೆ ಈ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಮಾಡಿದು ಅವ್ರ ಮೇಲೆ ಆಗಿರುವಂತಹ ಪ್ರಕರಣವನ್ನು ಹಿಂದಕ್ಕೆ ತೆಗೆದುಕೊಳ್ಳದಿದ್ದಲ್ಲಿ ನಾವು ಇನ್ನೂ ಉಗ್ರವಾದಂತಹ ಹೋರಾಟಕ್ಕೆ ಇಳಿತೀವಿ ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನು ಹೇಳುತ್ತಾ, हिंदुस्तान के सबसे बेहतरीन मायानाज शख्सियत, बाइज्जत शख्सियत, जिसको हिंदुस्तान का कानून इस बात की इजाज़त देता है कि किसी भी
बाइज्जत शहरी बाइज्जत शख्सियत पर कोई मुकदमा दर्ज करने से पहले सबसे पहले ज़िले मजिस्ट्रेट उसकी इजाज़त देना है, फिर उसके बाद उस पर मुकदमा दर्ज होना है। ये कितनी बड़ी शर्म और बेगैरती की बात है कि एक ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड के रुकन है और साथ में पूरे हिंदुस्तान ही नहीं बल्कि पूरे देश हिंदुस्तान से हटकर जितने दूसरे ममालिक हैं, पूरी दुनिया के जितने ममालिक हैं, सारे ममालिक में मौलाना की इज्जत है, मौलाना की शोहरत है और मौलाना की तारीफ़ की जाती है। जो श्री श्री रविशंकर जिसने पूरे मुल्क में ये बात कही कि अगर बाबरी मस्जिद नहीं बनाई जाएगी तो फलस्तीन जैसी हालात और मुल्क के शाम जैसे हालात आएगी, इस तरह की धमकी देने वाले पर सबसे पहले देशद्रोही का मुकदमा दर्ज करना चाहिए था। रविशंकर पर मुकदमा दर्ज करो, दर्ज करो, दर्ज करो। रविशंकर पर मुकदमा दर्ज करो, दर्ज करो, दर्ज करो। वसीम रिजवी पर मुकदमा दर्ज करो, दर्ज करो, दर्ज करो। फैशिज्म हो बर्बाद, हो बर्बाद, हो बर्बाद। अरे मनुवाद भी हो बर्बाद, हो बर्बाद। This video is brought to you by Mahalakshmi Jewelers, Mobile Master, Fresh Presso Coffee Shop, Newson Fabrics Cloth Store, and by Madina Chicken World.